नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या हिंदुस्थानात हिंदू असुरक्षित आहेत, हिंदूंचे देवसुद्धा असुरक्षित आहेत. असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र ही गोष्ट खरी आहे. अहो, आता आपल्या देवांना पोलिसांनी कैद केलेलं आहे. हे पोलीस बनलेत काँग्रेस सरकारचे गुलाम. गुलामाप्रमाणे वागणाऱ्या या पोलिसांचं कृत्य तमाम हिंदूंना चीड आणणारं, संताप आणणार आहे. गोष्ट आहे कर्नाटकमधल्या मंड्या जिल्ह्यातली. मंड्या जिल्ह्यामध्ये नागमंगला या गावामध्ये कट्टरपंथी जमावानं हिंदूंवर केलेल्या हल्ल्यानंतर तिथं आता गणरायाची मूर्ती पोलिसांच्या मोटारीत ठेवल्याचं चित्र, छायाचित्र समोर आलं आणि समाज माध्यमांवर ते प्रचंड व्हायरलसुद्धा झालं आणि आता त्यावर टीका पण होऊ लागली आहे. ज्या कर्नाटक राज्यात काँग्रेस पक्षाचं सरकार आहे, त्या राज्यात हिंदू आणि हिंदूंची श्रद्धास्थानं सुरक्षित नाहीत असं चित्र निर्माण झालेलं आहे. बुधवारी 11 सप्टेंबरला रात्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर कट्टरपंथी जमावानं मंड्यात अक्षरशः धिंगाणा घातला. भगवान गणेशाच्या मूर्तीवर दगडफेक करण्याचं धाडस त्यांनी केलेलं होतं. त्यानंतर शुक्रवारी गणरायाची मूर्ती थेट पोलिसांच्या वाहनात कैद झाल्याचं छायाचित्र समाज माध्यमात व्हायरल झालं. म्हणजे आपल्या देवाला देवघरात बसवण्याऐवजी हे काँग्रेसचं सरकार देवाला पोलिसांच्या मोटारीत कैद करत आहे. हे वास्तव पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. मंड्या जिल्ह्यात झालेल्या या घटनेनंतर कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगलोरमध्ये निषेध करण्यात आला. हा निषेध सुरू असताना पोलिसांनी गणपतीची मूर्तीच जप्त केली. केवळ एवढंच नाही तर कर्नाटक पोलिसांनी परवानगीशिवाय निषेधाचं आंदोलन केल्याबद्दल तब्बल 40 हिंदूंना अटक केली. हे जे आंदोलन चालू होतं ते बंगळुरू महानगर गणेश उत्सव समितीनं आयोजित केलेलं आंदोलन होतं. यावेळी काँग्रेसचे गुलाम झालेल्या पोलिसांनी हिंदू आंदोलकांकडून गणेश मूर्तीच काढून घेतल्या आणि त्या जाळीबंद असलेल्या पोलिसांच्या मोटारीत ठेवल्या. जिथं जिहादींचं लांगून चालन करणाऱ्या नेत्याच्या पक्षाकडून यापेक्षा काही वेगळी अपेक्षा असणार आहे. कर्नाटकमध्ये जेव्हापासून काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलेलं आहे तेव्हापासून तिथं एनकेन प्रकारे हिंदूच टार्गेट होतो आहे, हे वास्तव आहे. सत्तेच्या मस्तीमध्ये बेधुंद झालेल्या या सरकारला आपण कुणाला कुरवाळत आहोत आणि त्याचे परिणाम काय होत आहेत याची थोडीशीसुद्धा जाणीव नाही, त्यामुळंच असे प्रकार फोफावत असल्याचं आपल्याला दिसून येईल. या घटनेवर मात्र काँग्रेसचा एक नेता कुठं काही बोललेला आहे असं आढळून आलेलं नाही. अहो, हा हिंदुस्थान आहे, इथं बहुसंख्य हिंदू राहतात, हिंदू सहिष्णू आहेत, म्हणून हिंदूंवर अत्याचार करायचे आणि आता तर हिंदूंच्या देवाला देवघरात न ठेवता पोलिसांच्या कैदेत, हा कुठला प्रकार? याचं उत्तर काँग्रेसच्या नेत्यांनी खरं तर या देशाला देण्याची गरज आहे. देशाची बदनामी परदेशात जाऊन करणाऱ्या राहुल गांधी यांनी याआधी आपल्या पक्षाचं राज्य असलेल्या राज्यात काय पद्धतीचा धिंगाणा चालू आहे त्याकडं आधी लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. मात्र आपलं ठेवायचं झाकून या म्हणीप्रमाणे देशाची बदनामी मात्र करण्यात पटाईत बाहेरच्या देशात जाऊन युवराजांचे हे उद्योग सध्या सुरू असल्याचं आपल्याला दिसून येईल. मताच्या लाचारीसाठी आपले देवसुद्धा सुरक्षित राहिले नाहीत तरी चालतील, मात्र सत्ता आपल्या हातात राहिली पाहिजे. या प्रवृत्तीच्या लोकांना खड्यासारखं उचलून बाहेर काढण्याची वेळ आता आलेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काल झालेल्या कुरवाळून मतं मिळवली त्यानंतर वाढलेला हा उन्माद आहे याची जाणीव देशातल्या तमाम हिंदूंनी ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे. ती वेळ आलेली आहे. राजकारण करता येईल, सत्ता येते सत्ता जाते, पण हे जे सध्या चालू आहे याचं दीर्घकालीन याचे परिणाम हे वाईट होणार आहेत आणि ते येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागणार आहेत, हे लक्षात घेण्याची गरज आहे. ही जी चुळबुळ चालू आहे ती चुळबुळ थांबवलीच पाहिजे. का होतात असे हल्ले? का हल्ले करण्याचं धाडस निर्माण होतं? जेव्हा आपल्याला वाचवायला कोणीतरी सत्तेत बसलेलं आहे याची खात्री पटते तेव्हाच असे प्रकार घडू शकतात. त्यामुळं मंड्या जिल्ह्यातला हा प्रकार आहे तो याच प्रवृत्तीमुळं घडलेला आहे. धिंगाणा घालणाऱ्या लोकांना शिक्षा करून पुन्हा असे प्रकार घडू नयेत याची काळजी घेणं अपेक्षित असताना घटनेचा लोकशाही मार्गाने निषेध करणाऱ्या हिंदूंना अटक करण्याचं पाप कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं केलेलं आहे. का तर आंदोलनाला परवानगी घेतली नाही म्हणून. हा न्याय सध्या काँग्रेसशासित राज्यात हिंदूंच्या बाबतीत होतो आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचं कारण म्हणजे एक गट्टा होणाऱ्या मतांचं दान. हा सगळा प्रकार एकीकडे असताना आता राज्यात किमान शिवसेना, दोन्ही काँग्रेसचा विषय नाही, किमान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा निषेध करायला हवा. त्यांनी राहुल गांधींना खडे बोल सुनवायला हवेत. काँग्रेसशासित राज्यामध्ये जर हिंदूंचे सण उत्सव धोक्यात येत असतील तर इथं काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही, असा पवित्रा त्यांनी खरं तर घ्यायला हवा.
बुधवारी हा प्रकार घडलेला आहे. मात्र रोज पत्रकार परिषदेचं रतीब घालणाऱ्या संजय राऊतांनी सुद्धा याचा साधा निषेध नोंदवलेला नाही, एखादं ट्विट सुद्धा केलेलं नाही. मोहब्बत की दुकान म्हणून देशभर फिरून काय केलं, तर आपलंच सरकार असलेल्या राज्यामध्ये मोहब्बत शिल्लकच ठेवायची नाही अशा प्रवृत्तींना खतपाणी घालण्याचं काम करण्यात आलेलं आहे. याला चाप लावण्याची गरज निर्माण झालेली आहे, ती वेळ आलेली आहे. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.